अनाथांचा वाली साईनाथ याच उपमेप्रमाणे साईंच्या नगरीत सुरू असलेल्या साई सावली अनाथालय आणि साई आश्रया अनाथालयात अनेक मुलं आश्रय घेताय. या अनाथ आणि निराधार मुलांसाठी काहीतरी करावं या उदात्त हेतूने शिर्डीतील साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने या अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. शिर्डीतील हॉटेल शांतिकमल या ठिकाणी या लहान चिमुकल्यांचा 1 जून रोजी वाढदिवस साजरा करण्याची प्रथा साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यंदा या कार्यक्रमात या लहान चिमुकल्यांचा केक कापण्यात आलाय, तर त्यांना अंबारस आणि पुरणपोळीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी बोलताना गणेश दळवी आणि त्यांच्या सहकार्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. साईराम साई सेवा प्रतिष्ठान आयोजित 1 जून 2018 आज साई आश्रय परिवार व साई सावली अनाथालय या ठिकाणच्या दोन्ही आश्रमातील अनाथ मुलांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे निमित्त असे की साईसेवा प्रतिष्ठान गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ प्रत्येक गुरुवारी या जे स्वामी विवेकानंद नगर येथील व हाऊसिंग सोसायटी अशा शिर्डी परिसरातील अनेक महिलांकडून मुलांसाठी चपात्या भिक्षा म्हणून मागून दर गुरुवारी संध्याकाळी घेऊन येतात. तसेच भाजी मार्केटमध्ये जी भाजीपाला उपलब्ध असेल, उदाहरणार्थ मेथीची भाजी, वांग्याची भाजी, फ्लावर किंवा असे अनेक इतर भाजीपाला, अशी भाजीपाला आमच्या आश्रमात आणून देऊन भाजी व चपाती हा नैवेद्य भोजन प्रसाद या मुलांना दर गुरुवारी संध्याकाळी दिला जातो. आणि हे साईसेवा प्रतिष्ठान येथील या मुलांचा हा एक अनोखा साईबाबांच्या विचाराला धरून, एक साईबाबांचा संदेश घेऊन, साईबाबांची प्रेरणा घेऊन हा एक भिक्षा मागून या अनाथ मुलांना भोजन प्रसाद देण्याचा प्रकल्प एकदम प्रेरणादायी आहे. समाजाला काहीतरी चांगल्या प्रकारची प्रेरणा घेण्यासारखं आहे. म्हणून जवळजवळ आज 3 वर्ष होऊन गेले, साईसेवा प्रतिष्ठानमधील सर्व पदाधिकारी व सहकारी दर गुरुवारी साईबाबांच्या पालखीचे मुखदर्शन घेऊन हे सामाजिक कार्य शिर्डीमध्ये करत असतात. आणि हे कार्य करत असताना या ठिकाणच्या स्वामी विवेकानंद नगर यातील महिला, तसेच हाऊसिंग सोसायटी व शिर्डी परिसरातील महिला या साईसेवा प्रतिष्ठानला चपाती भिक्षा म्हणून देत असतात. आणि अशा प्रकारे हा भोजन प्रसाद दर गुरुवारी संध्याकाळी या मुलांना दिला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक दरवर्षी 2016, 2017 व 2018 1 जून हा दिवस त्यांनी निवडलेला आहे, जेणेकरून ही जी निराधार अनाथ मुले आहे यांचा वाढदिवस या ठिकाणी सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव असल्यामुळे या ठिकाणी साई भजन संध्या हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आला. व तसेच येथे माझं नाव श्रीमती संजया एकनाथ उदमले आहे. साई सावली बाल अनाथालय आहे. श्रीकृष्णनगर नांदूर किरोडेचे श्री साई सावली बाल अनाथालय आहे. तिथे मी 16 मुलं सांभाळते, अनाथ मुलं की ज्यांना आई आणि वडील दोघेही नाही आहेत, अशा मुलांचा मी पालन पोषण करून त्यांना शिक्षण देते, चांगले संस्कार देते. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये श्री साईबाबांच्या कृपेने आज साई सेवा प्रतिष्ठानने आज खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि 1 जून हा माझाही वाढदिवस आहे आणि आमच्या अनाथ मुलांचा, माझ्या अनाथ लेकरांचा वाढदिवस त्यांनी एकत्रित साजरा केला. मागच्याही वर्षी केला होता, इथून मागेही केला होता आणि आज त्यांनी वाढदिवस साजरा केलेला आहे, त्याच्याबद्दल मी अत्यंत त्यांची आभारी आहे. आणि परमेश्वर करो त्यांना सद्बुद्धी देव आणि याहीपेक्षा अजून चांगले कार्यक्रम घेण्याची संधी देव. मी आभार मानते त्यांची की त्यांनी अतिशय मुलांना सुंदर छानपैकी मुलांना एक चालना दिलेली आहे आणि जी पुस्तकं दिली आहे, जे काही त्यांना त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. शहरातील या अनाथ बालकांना निवासाबरोबरच शिक्षण देखील दिले जाते. जन्मतः कोणी अनाथ नसतो, मात्र नियती त्याला अनाथ करते. यामुळेच नियतीच्या विरोधात या अनाथालयांचा मोठा संघर्ष सुरू आहे. आपल्या मुलांचा वाढदिवसच तर प्रत्येक जणच साजरा करतो, मात्र अशा निराधार मुलांना केक कापून वाढदिवस साजरा करणे म्हणजे साईसेवा प्रतिष्ठानचा एक आगळा वेगळा उपक्रमच म्हणावा लागेल. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, 24 तास, शिर्डी.